आपल्यासोबत आहे डॉक्टर निरंजन धारस्कर, आपण सर चाइल्ड स्पेशलिस्ट अँड न्यूरोनेटोलॉजिस्ट आहात. सर आम्ही तुमच्याकडे जाणून नेमकं हे जे एमएससीची जे डिझीज जे वाढलेली आहे मुलांमध्ये, याबद्दल आपला काय अनालिसिस आहे त्या आमच्या दृष्टिकोनात तुम्ही सांगा. बर, मागील एक 2 ते 3 महिन्यापासून मल्टी सिस्टमिक इन्फ्लेमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन, हा MISC ज्याला रोग म्हणतो, हा आपल्याला पोस्ट कोविड स्टेटमध्ये मुलांमध्ये मिळतोय. याच्यामध्ये असं मिळतं की मुलांमध्ये खूप हाय ग्रेड फीवर राहतो, म्हणजे टेम्परेचर भरपूर वाढून जातं, कधी कधी अंगावर रॅश येतो, आणि मुलांमध्ये सर्क्युलेशन प्रॉब्लेम्स पण मिळतात, कधी कधी व्हॉमिटिंग, पोट दुखणं, उलट्या, त्याच्यानंतर क्वचितच आपल्याला डायरिया वगैरे असं सगळे सिमटम्स मिळतात. सध्याच्या परिस्थितीत चालू असलेलं जे डेंग्यू व्हायरस इन्फेक्शन आहे ते पण याचसारखं मिमिक करतं किंवा याचसारखं सिमटम्स दाखवतं. त्यामुळे काय होतं की पुष्कळदा डेंग्यू लाईक सिंड्रोम किंवा मल्टी सिस्टमिक इन्फ्लेमेटरी सिंड्रोम असे दोन प्रकारचे रोग आपल्याला नेहमी डिफरेन्शियल डायग्नोसिस म्हणून आपण नेहमी ठेवतो. ज्यांना मल्टी सिस्टमिक इन्फ्लेमेटरी सिंड्रोम झाला आहे तर त्यांच्यामध्ये आपल्याला कोविड टेस्ट करावी लागते, आणि मदर फादर किंवा फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये जर कोणाला कोविड झाला असेल तर त्यांच्या घरामध्ये मुलांमध्ये हा सिंड्रोम आपल्याला जनरली पाहायला मिळतो. जरुरी नाही की त्या मुलांमध्ये कोविड टेस्ट पॉझिटिव्ह येईल किंवा निगेटिव्ह, याचा खूपसं महत्त्व नाही, पण फॅमिली बॅकग्राऊंड जर कोविड पॉझिटिव्ह असेल किंवा त्यांचा संपर्क एखादा कोविड पर्सनशी आला असेल लहान मुलांचा, तर त्यांच्यामध्ये आपल्याला जो सिंड्रोम पाहायला मिळतो त्याला आपल्याला मल्टी सिस्टमिक इन्फ्लेमेटरी सिंड्रोम असं म्हणतात. त्याचबरोबर या सिंड्रोममध्ये जे काही साईन सिमटम्स येतात हे सगळे डेंग्यूलाईक इलनेस जे सध्या चालू आहे तर आपल्याला याच्याशी ते पुष्कळसे मॅच होतात. त्याच्यामुळे आपल्याला दोन रोगांमध्ये जेव्हा आपल्याला डिफरन्स करायचा आहे किंवा त्याचं निदान करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला डेंग्यू टेस्टसुद्धा आपल्याला करून पाहावी लागते की डेंग्यू जर पॉझिटिव्ह असेल तर ट्रीटमेंट पूर्णपणे बदलते, आणि समजा जर कोविड रिलेटेड हे सगळे सिमटम्स असतील MISC सारखे तर त्यांच्यामध्ये ट्रीटमेंट थोडी वेगळी असते. मल्टी सिस्टमिक इन्फ्लेमेटरी सिंड्रोममध्ये असं असतं की अपार्ट फ्रॉम वन ऑर्गन, म्हणजे एका ऑर्गनच्या व्यतिरिक्त मल्टी सिस्टीम, म्हणजे अनेक प्रकारच्या सिस्टीम इन्व्हॉल्व्ह झाल्या, म्हणून त्याचं नाव ठेवलं आहे मल्टी सिस्टमिक इन्फ्लेमेटरी सिंड्रोम. तर मल्टी सिस्टमिक इन्फ्लेमेटरी सिंड्रोम याच्यामध्ये एकापेक्षा जास्त अशा 2 ते 3 अवयवांचं इन्व्हॉल्वमेंट जेव्हा होतं त्याला मल्टी सिस्टमिक इन्फ्लेमेटरी सिंड्रोम म्हणतात. मुलांमध्ये जनरली कार्डियक इन्व्हॉल्वमेंट खूप कॉमनली पाहायला मिळते आपल्याला, म्हणजे हार्टच्या बाबतीमध्ये आपल्याला मुलांमध्ये जास्त प्रॉब्लेम मिळाले. हा MISCचा रोग आपल्याला सध्याच्या परिस्थितीत जरी कमी जाणवतोय तरी पुढे येणाऱ्या कोविडच्या इन्फेक्शनशी आपण तत्पर आहोत, आणि हे पुन्हा वाढण्याची शक्यता पुन्हा येऊ शकतात. साधारण एक ऑक्टोबर नोव्हेंबरच्या सुरुवातीला आपल्याला हे सगळे प्रॉब्लेम मिळू शकतात. त्याच्यानंतर मल्टी सिस्टमिक इन्फ्लेमेटरी सिंड्रोममध्ये कार्डियक इन्व्हॉल्वमेंटच्या व्यतिरिक्त लंग इन्व्हॉल्वमेंट, म्हणजे जसं फुफ्फुसाची इन्व्हॉल्वमेंट, त्याच्यानंतर लिव्हरवर सूज येणे, बाकी आतड्यांवर सूज आल्यामुळे मुलांमध्ये पोट दुखणं किंवा उलट्या होणं हे प्रॉब्लेम पण आपल्याला मिळतात. कार्डियक प्रॉब्लेम्स जे राहतात, म्हणजे हार्टच्या बाबतीत काय एक्झॅक्ट मिळतं, तर हार्टच्या बाबतीमध्ये मल्टी सिस्टमिक इन्फ्लेमेटरी सिंड्रोममध्ये आपल्याला पाहायला मिळतं की हार्टवर सूज येणं, हार्टचं जे फंक्शनिंग आहे ज्याला आम्ही व्हेंट्रिक्युलर डिसफंक्शन म्हणतो किंवा व्हेंटिक्युलर जे नॉर्मली कॉन्ट्रॅक्टिलिटी आहे, म्हणजे हार्टची जी आकुंचन प्रसारण पावण्याची जी ताकद आहे ती एकदम कमी होऊन जाते, त्याच्यावर सूज येते. कधी कधी हार्टच्या सभोवताल पाणीसुद्धा जमतं, ज्याला आपण कार्डियक टेम्पोनाट किंवा कार्डियक इफ्युजन असं सुद्धा म्हणतात. तर ही अतिशय लाईफ थ्रेटनिंग इमर्जन्सी आहे आणि त्यांना इमिजिएट ॲडमिट करून ट्रीटमेंट करावी लागते. MISC किंवा मल्टी सिस्टमिक इन्फ्लेमेटरी सिंड्रोमची जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला कार्डियक मार्कर्स, तर म्हणजे कार्डियकशी रिलेटेड जी काही टेस्ट आहे त्या तर आपल्याला पॉझिटिव्ह मिळतात, तर त्याच्या व्यतिरिक्त डी डायमर स्टडीज, LDH लेवल हे सुद्धा वाढलेले मिळतात. यांच्या MISCच्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला इंट्राव्हेनस इम्युनोग्लोबिन हा एक सर्वात उत्तम पर्याय मिळतो, की इंट्राव्हेनस इम्युनोग्लोबिन जेव्हा आपण या पेशंटला देतो तेव्हा यांच्यामध्ये रॅपिडली 3rd day 4th day नंतर रिकव्हरी आपल्याला दिसायला मिळते, आणि हार्टवरची सूज किंवा इतर अवयवांवरची सूज हळूहळू कमी व्हायला लागते. निरंजन सर, तुम्ही आमच्या दर्शकांना ही सांगा की लहान मुलं जे आहेत जे कोरोनातून बरे झालेले आहेत असे रुग्णांमध्ये हायपरटेन्शन आणि स्टेरॉइड इंड्यूस हिचे प्रॉब्लेम आहे पुष्कळ वाढलेले आहे, असे जे लहान मुलं तुमच्या इथे येतात तर तुमची काय उपचार पद्धती असते, काय डायग्नोसिस असते त्याबद्दल सांगा.
ज्यांना कोविड इन्फेक्शन होऊन गेलं त्यांच्यामध्ये पुष्कळदा आपल्याला लॉंग टर्म व्हॅस्क्युलर प्रॉब्लेम्स म्हणजे व्हेसल्सवर सूज असणे आणि त्यांच्यामध्ये ब्लड प्रेशर वाढणे, तसेच आतमध्ये प्लेटलेट ॲग्रिगेशन सिंड्रोम ज्याला म्हणतो आपण, हे सुद्धा पाहायला मिळतं. म्हणून त्यांना कधीकधी एक 1.5 महिन्यापासून तर 1-3 महिन्यापर्यंत साधारण ॲस्पिरिन नावाचं जे ड्रग आहे ते लॉंग टर्म देण्याची गरज पडू शकते. त्यांच्यावर हार्टवर येणारी जी सूज आहे त्याच्याकरता अँटीहायपरटेन्सिव्ह आणि ॲस्पिरिन या दोन्ही ड्रग्सचा आपण वापर कधीकधी 1.5 महिन्यापासून तर 1-3 महिन्यापर्यंत करण्याची गरज त्यांना पडण्याची पुष्कळदा शाश्वती राहते. सर, या व्यतिरिक्त आपण हे बघितलं जे लहान मुलं आहेत त्याच्यात जो थ्रोम्बोसिस असतो, क्लॉटिंग, हे पण पुष्कळ वाढलेले, त्यामुळे हार्ट फंक्शनिंग मध्ये पण पुष्कळ. हा एक्झॅक्टली, आपण जे ॲस्पिरिन नावाचा ड्रग देतो तर हे क्लॉटिंग किंवा इंटरनल क्लॉगिंग जे आहे व्हेसल्सच्या आतमध्ये म्हणजे नसेंच्या आतमध्ये जर क्लॉट फॉर्मेशन होत असेल तर ते लॉंग टर्म टाळण्यासाठी किंवा पुढे जाऊन एखाद्याला अर्ली एजमध्ये हार्ट अटॅक वगैरे येण्याची जी भीती राहते हे टाळण्यासाठी ॲस्पिरिन नावाचं ड्रग हे थोडंसं एक लॉंग टर्म देण्याची कधी कधी गरज पडते. याचं आम्ही नेहमी इव्हॅल्युएशन अलॉंग विथ द कार्डियक इव्हॅल्युएशन, आम्ही ज्याला आम्ही इकोकार्डिओग्राफी, कलर डॉपलर स्टडीज हे सगळं जे करतो त्याच्यावरून हे सगळं ठरवतो की लेंथ ऑफ द थेरपी शुड बी कंटिन्यूड फॉर 3 months to 6 months ॲज पर द पेशंट्स रिक्वायरमेंट. मुलांमध्ये आपण हे बघतो की व्यायामाचा एक तर अभाव असतो आणि जंक फूड, डायबेटी जीवनशैली आणि अनियंत्रित त्यांच्या वेळ जे असतं त्याप्रमाणे त्यांना विरखा वाढत आहे म्हटलं, त्यावर आपण काय बोलतो? सध्याच्या परिस्थितीत मुलांमध्ये तर अनियमितता किंवा स्कूल गोईंग स्ट्रेस जो पार्ट आहे, आता सध्या तर ऑनलाईन शिक्षण सगळं सुरू झालं आहे त्याच्यामुळे त्यांचा एक स्क्रीन टाईम जो आहे तो जवळपास 4 ते 6 तासाचा झाला आहे. रोज मुलं साधारण 9-10 वाजतापासून सकाळी 4 वाजेपर्यंत कंटिन्यू स्क्रीनच्या समोर राहतात आणि मुलांना शाळा अटेंड करावी लागते, सध्या ऑनलाईन स्कूल अटेंड करावी लागते. खाण्याकडे लक्ष नाही, स्टडीजचा येणारा स्ट्रेस आणि ओव्हरऑल घरातलं वातावरण सतत, नंतर टी व्ही पाहणं, मुलांचं मोबाईल पाहणं आणि जंक फूड खाणं, ह्या सगळ्या गोष्टींनी त्यांचा ओव्हरऑल जी दिनचर्या आहे ती पूर्णपणे डिस्टर्ब आहे. मागील काही वर्षापासून म्हणजे माझ्या प्रॅक्टिसमध्ये मागील 7-8-10 वर्षापासून राईज इन चाइल्डहूड ओबेसिटी जे मी पाहतोय, दिस इज ओनली बिकॉज ऑफ दिस ॲबनॉर्मल सिच्युएशन व्हॉट दिस चाइल्ड अँड चिल्ड्रन आर फेसिंग प्रेझेंटली. या व्यतिरिक्त आपण बघतो की लहान मुलं जे आहे डायबिटीस टूचे पुष्कळ शिकार होत आहे, ते त्यांच्या खानपानमध्ये पण पुष्कळ चेंजेस आलेला आहे, तर आणि ते फास्ट फूड पण जास्त इंटेक करत आहे, डिहायड्रेशनचे प्रॉब्लेम आले, तर यावर वचक आणण्यासाठी त्यांनी काय करावं त्याबद्दल? मुलांचं मी आत्ताच म्हटलं की चाइल्डहूड ओबेसिटी जो पार्ट आहे म्हणजे लहान मुलांमध्ये वाढणारं वजन किंवा स्थूलता जी आहे, तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे 2-3 फॅक्टर्स फारच महत्त्वाचे. आपण काय म्हणतो, आपण असंही बघितलं की जे तुमची जे प्रॅक्टिस आहे पर्टिक्युलर जी स्पेशलिटी आहे तिथे धारास्कर हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारची मॉडर्न स्पेशलिटी ती उपलब्ध आहे, कशा प्रकारची ट्रीटमेंट उपलब्ध आहे त्याबद्दल? हां, आम्ही स्पेशली एक जन्मापासून तर 18 वर्षापर्यंत असं माझं स्पेशालिटी आहे, त्याच्यामध्ये निओनेटल ICU जे पार्ट आहे आमचा म्हणजे Level 3 Care निओनेटल ICU, ज्याच्यामध्ये व्हेंटिलेटर केअर आणि लाईफ सपोर्ट सिस्टीम हे पूर्णपणे अद्ययावत सेवा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर स्पेशालिटी क्लिनिक आम्ही चालवतो, बुधवारी हाय रिस्क न्यूबॉर्न क्लिनिक राहतं, जे लहान बाळांचे जे आजार आहे म्हणजे 1 महिन्याच्या आतमधल्या बाळांचे जे आजार आहे त्या आजारांकरता स्पेशल क्लिनिक राहतं ज्याला हाय रिस्क न्यूबॉर्न क्लिनिक म्हणतो. सोबत NICU ग्रॅज्युएट क्लिनिक असं चालतं. NICU ग्रॅज्युएट याचा अर्थ की जे मुलं ICU मध्ये ॲडमिट होते सुरुवातीला 8 ते 10 दिवस 15 दिवस 2 आठवडे 3 आठवडे, तर ह्या सगळ्या पेशंट या सगळ्या बेबीजला, प्रीमॅच्युअर बेबीजला किंवा लो बर्थ वेट बेबीजला जेव्हा डिस्चार्ज होतो तर त्यांना फॉलोअप क्लिनिक जे आहे त्याला NICU ग्रॅज्युएट क्लिनिक आम्ही असं म्हणतो. गुरुवारी आम्ही न्यूबॉर्न स्क्रीनिंग प्रोग्राम असं चालवतो, म्हणजे लहान बाळांमधला जो स्क्रीनिंग प्रोग्राम आहे ज्यांच्यामध्ये लहान बाळांमध्ये जे जन्मता काही जेनेटिक डिफेक्ट्स आहे याचं एक क्लिनिक चालतं, आणि ओबेसिटी क्लिनिक ज्याला आम्ही न्यूट्रिशन क्लिनिक असं नाव दिलं आहे हे सुद्धा आम्ही गुरुवारच्या दिवशी घेतो. आणि व्हॅक्सिनेशन हे थ्रूआउट सोमवार ते शनिवार असं चालू असतं. त्याचबरोबर आपल्याला काही पुअर क्लास जो BPL ज्याला बिलो पॉवर्टी लाईन अशासाठी आम्ही शनिवारी स्पेशली मुलांना बोलवतो, जे अगदी पुअर क्लास आहे त्यांच्यासाठी आम्ही शनिवारसाठी हा दिवस ठेवलेला आहे. सर, विदर्भ आणि परप्रांतीय राज्याचे प्रेक्षक तुम्हाला बघताय, तुम्ही जे बोलताय बरं, आणि आम्हाला हे सांगा की म्हणजे आता थर्ड वेव्हची एक आशंका
येत आहे पुढे पालकांमध्ये धास्ती भरलेली आहे, तर अशात जे थर्ड वेव कितपर्यंत डेंजरस असेल आणि यामुळे आता पुष्कळ लोकांमध्ये इनअप्रोप्रिएट बिहेवियर पण वाढलेला आहे, त्याबद्दल तुमचे काय मेसेज राहणार ते तुम्ही सांगा. कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, टीव्हीवरून आपण अनेकदा हे ऐकतो, तर या गोष्टींची पूर्णपणे काळजी घ्यायला पाहिजे. वॅक्सिनेशन हा जरी इलाज राहिला किंवा वॅक्सिनेशन हे जरी कम्प्लीट झालं तरी तो सर्व काही पूर्णपणे 100% त्याच्यापासून आपल्याला हे नाही, प्रोटेक्शन नाही. 80% हे वॅक्सिन 75-80% हे वॅक्सिन प्रोटेक्ट करेल. गंभीर आजारापासून याच्यापासून सुरक्षा आहे. याचा अर्थ असं नाही की आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळू नये, खूप गर्दी करायला नको, मुलांशी खूप जास्त क्राउडिंग एरियामध्ये मुलांना घेऊन जाऊ नये, आणि जे आत्तापर्यंत आपण मागील 1.5-2 वर्षापासून पाळून राहिलो या गोष्टींचा पूर्णपणे विचार ठेवून आणि पुढे येणाऱ्या थर्ड वेवचा एक विचार ठेवून आपण व्यवस्थितपणे याला फेस करायला पाहिजे. मुलांमध्ये मी असं सांगेन की मुलांना इन्फ्लुएन्झा वॅक्सिनेशन अतिशय आवश्यक आहे. जोपर्यंत कोविड वॅक्सिन उपलब्ध होत नाही 18 वर्षाच्या आतमधल्या मुलांकरता जे कोविड वॅक्सिन अजून घ्यायचं आहे, हे साधारण संभावना आहे की 1 डिसेंबर ते मार्चच्या मध्ये हे वॅक्सिन येईल पुढच्या वर्षीपर्यंत. आणि हे जर वॅक्सिन येण्याच्या आधी आपल्याला जे मुलांना प्रोटेक्ट करू शकतो ते म्हणजे इन्फ्लुएन्झा वॅक्सिन, कमीत कमी 2 डोसेस 4 वीक्स अपार्ट म्हणजे 1 महिन्याच्या अंतराने 2 डोसेस इन्फ्लुएन्झा वॅक्सिनचे देणं आवश्यक आहे. ठीक, धन्यवाद.